संजय राऊतांमुळे शिवसेनेवर ही वेळ आली. ज्या संजय राऊतांमुळे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले 40 आमदार बाहेर पडले त्याला किती महत्व आहे? आम्ही महत्व देत नाही त्याला. पवार साहेब बोलतात तसं तरी होत नाही. यापूर्वीचा अनुभव आहे. पवार साहेब म्हणले 25 वर्ष महाविकास आघाडी टिकल, 2.5 वर्षातच गेली. आता पवार साहेब सांगतायत मध्यावधी लागणार नाही. संजय राऊत आरोप झाले की 50 कोटी रुपये तुम्हाला देण्यात आलेले आहे प्रत्येक आमदाराला, याबद्दल काय सांगणार? कोणी पुरावा आहे? चर्चा तर तीच होती. चर्चेला उत्तर आम्ही देऊ शकत नाही. एक पैसा घेतल्याचा पुरावा द्यावा, राजकारण सोडून घरी बसवा. उद्धव ठाकरे तुमचे नेते आहेत किंवा नाही? आम्ही शिवसेनेत आहोत. स्वर्गीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिवसेना पुढे घेऊन आम्ही चाललेलो आहोत. स्वर्गीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांची शिवसेना घेऊन आम्ही पुढे चाललेलो आहोत. शिंदे साहेबांना जे डावलण्याचा प्रकार झाला आमच्यासारख्या सदस्यांना आमदारांना, तर ह्या आतल्या गोष्टी सांगणं योग्य नाही. पण विधान परिषदेच्या मतदानाला पक्ष कार्यालयातनं मतदानापर्यंत चौथ्या मजल्यावर जाईपर्यंत एक एक विधान परिषदेचा आमदार बरोबर जोडीला गेला. म्हणजे ज्यांनी 25-25, 30-30 वर्ष पक्षामध्ये काम केलं त्यांना पक्ष कार्यालयातनं प्रायोरिटी क्रमांक दिल्यानंतर तिथून मतदान केंद्रावर जाईपर्यंत सुद्धा विधान परिषदेतला एक आमदार विधानसभेच्या आमदाराच्या बरोबर, एवढा गैरविश्वास जर स्वतःच्या पक्षातल्या आमदारांवर दाखवला गेला असेल हे सहनशीलतेच्या पलीकडे गेला. आमच्या 55 पैकी 40 आमदार शिवसेनेच्या तिकिटावर निवडून आलेले शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली बहुमतात आहोत. बहुमत ज्याच्या बाजूनं असतं त्याला राजीनामा देण्याची आवश्यकता वाटत नाही. घोडे मैदान लांब नाही. 2.5 वर्षानंतर विधानसभेच्या निवडणुका होतील. माननीय आमचे नेते शिंदे साहेबांनी सभागृहात सांगितलेलं आहे, माझ्याबरोबर असणाऱ्या 50 आमदारापैकी एकही आमदार पराभूत होऊ देणार नाही एवढा आमचा विश्वास आमच्या नेत्यावर आहे, आमच्या नेत्याचा आमच्यावर आहे. 2.5 वर्षानंतरचा हा विषय आम्ही शिवसेनेत आहोत. शिवसेना सोडलेली नाही. आगामी